विधानसभेमध्ये स्पष्ट वक्ता म्हणून भास्कर जाधवांकडे पाहिलं जातं. शिवसेनेची त्यानंतर ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे विधानसभेमध्ये भास्कर जाधव मांडताना अनेकांनी पाहिलेला आहे. आज त्या भास्कर जाधवांना शिंदे फडणवीस सरकारचा हा जो पहिला अर्थसंकल्प आहे ज्याचा उल्लेख देवेंद्र फडणवीसांनी महाअर्थसंकल्प असा केलेला आहे त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे सर? हा अर्थसंकल्प तुम्हाला कसा वाटला? महाअर्थसंकल्प म्हणून फडणवीसांनी याचा उल्लेख केला होता. असं आहे की आपण गेले अनेक वर्ष प्रत्येक वर्षाचा अर्थसंकल्प ऐकत आलेलो आहोत, बघत आलेलो आहोत, वाचत आलेलो आहोत. परंतु या वर्षाचा जो अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीसांनी मांडला तो अर्थसंकल्प सर्वांचा गोंधळ वाढवणारा हा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प मांडत असताना वर्षभरामध्ये राज्याचा एकूण महसूल किती जमा होईल आणि तो महसूल आम्ही कशाप्रकारे खर्च करणार आहोत आणि त्यानंतर हा अर्थसंकल्प तुटीचा अर्थसंकल्प आहे की शिलकीचा अर्थसंकल्प आहे अशा प्रकारची व्यवस्थितपणे इगतवारी मांडली जाते, आकडेवारी मांडली जाते. परंतु या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये बघितलं तर आपण तशा प्रकारचा तो विषय किंवा ती आकडेवारी पूर्णपणे लपवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पामध्ये अनेक ज्या योजना आहेत ह्या योजना पूर्वीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमधल्याच योजना सुरू आहेत. त्यातल्या काही योजनांचं नामांतर केलेलं आहे, जसं केंद्र सरकारनं नामांतर केलं तसं नामांतर केलेलं आहे. काही योजना ह्या नाममात्र नवीन योजना आहेत नाही असं मी म्हणणार नाही, पण जर बारकाईने बघितलं तर त्या योजना आम्ही 5 वर्षात पूर्ण करू, 3 वर्षात पूर्ण करू, म्हणजे पंचवार्षिक कार्यक्रम जणू मांडलेला आहे. त्याच वर्षाची ती योजना काय आहे, ती कशी आम्ही पुरी करणार, याचं कुठल्याही प्रकारचं तिथं काहीही कुठल्याही प्रकारचं तिथं नियोजन नाही किंवा स्पष्टीकरण नाही. आणि त्याचबरोबर आम्हाला पेनड्राईव्ह दिलेत, आमच्या हातामध्ये अर्थमंत्र्यांचं भाषणाची पुस्तिकाच नाही आहे. ती जर पुस्तिका दिली असती तर अधिक स्पष्टपणा त्याच्यामध्ये आला असता. त्यामुळं एकंदरीत हा अर्थसंकल्प जो आहे हा लोकांचा गोंधळ वाढवणारा आहे, जगलरी करणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये स्पष्टता नाही, सरकार गोंधळलेलं आहे. सर, मानधनामध्ये वाढ केलेली आहे, महामंडळांची स्थापना केलेली आहे, सर्वसामान्यांसाठी काही ना काही देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीनं, म्हणजे मग महामंडळ असेल, योजना असतील किंवा मग त्या त्या विकासासाठीच्या योजना असं राबवण्यात आलेलं आहे, तरीसुद्धा तुम्ही जगलरी करणारा अर्थसंकल्प आहे असं का म्हणताय? असं आहे की आपण खूप चांगला प्रश्न विचारलात. एकंदरीत राज्यामध्ये जी काही जुनी जाणती 57 महामंडळं होती त्यातले किती मंडळं कार्यरत आहेत त्यांचा उल्लेख फक्त करायचा, त्यांना तरतूद किती केली याची स्पष्टता नाही सांगायची, आकडेवारी सांगायची नाही, फक्त त्या महामंडळांची नावं वाचायची. नवीन महामंडळं स्थापन करून त्यांना फक्त टोकन मनी ज्याला म्हणतात तो नाममात्र मनी द्यायचा आणि ती वेगवेगळ्या समाजाच्या नावाची महामंडळं आहेत ती महामंडळं काढून त्या त्या समाजाला खुश करायचा प्रयत्न करायचा. परंतु आता सगळा समाज हा अतिशय जाणकार झालेला आहे, सुशिक्षित झालेला आहे, वाचक झालेला आहे. त्यांना अशा प्रकारच्या या ठिकाणी केलेला भुलभुलैया, मारलेल्या थापा ह्या पूर्णपणे समजतात. एस टी महामंडळाचं काय झालं? एस टी महामंडळाचं आम्ही सरकारीकरण करू म्हणून सांगितलं, त्या एस टी महामंडळाचा उल्लेख केला आहे का? नाही केला. आम्ही जुनी पेन्शन योजनाला देऊ म्हणून सांगितलं, त्याचा कुठे उल्लेख केला आहे काय? नाही केला. आपण म्हणता त्या पद्धतीनं आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, त्या ठिकाणी कोतवाल असतील, अशा वेगवेगळ्या लोकांचं मानधन वाढवलं किंवा संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजनेचे लाभार्थी असतील. योजना जुन्याच आहे आणि हे कालांतराने वाढतच असतं. जशी महागाई वाढते तसं काही थोडंफार अनुदान वाढवणं हे पूर्वीपासूनच सुरू आहे, नवीन काही नाही आहे. ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला 300 रुपये ही पेन्शन होती, 1000 रुपयापर्यंत आली, त्याच्यामध्ये 500 रुपये वाढवले गेले, त्यामुळे ह्याच्यात नाविन्य काही नाही. हे नेहमीचंच कायमस्वरूपी हे असं सुरूच असतं आणि त्यातला तो एक भाग आहे. तुमच्या दृष्टीनं या अर्थसंकल्पावर कोणाचं इम्प्रेशन आहे? माझ्या दृष्टीनं या अर्थसंकल्पावर पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांचंच वर्चस्व आहे, त्यांचं इम्प्रेशन आहे, त्यांच्या भागाचाच जास्तीत जास्त विकास आहे. तुम्ही मला सांगा, एकनाथराव शिंदे हे आमचे कोकणातले आहेत, काय माझ्या रत्नागिरी जिल्ह्याकरता आणि काय माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याकरता केलं? वेगवेगळ्या लोकांची स्मारकं उभी करण्याकरता म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पैसे दिले,
आमच्या कोकणामध्ये बॅरिस्टर नाथपै केवढं मोठं उंच व्यक्तिमत्व, आमच्या कोकणातले प्राध्यापक मधू दंडवते साहेब केवढं मोठं व्यक्तिमत्व, लोकमान्य टिळक माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जन्माला आले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 13 वर्ष नजर कैदेमध्ये माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काढले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आंबवडे गावामध्ये झाला, त्या स्मारकाचा साधा देव या अर्थसंकल्पामध्ये उल्लेखसुद्धा नाही. आणि म्हणून देवेंद्र फड आमचे एकनाथराव शिंदे कोकणातले असून कोकणाकरता करतायत काय? मुंबई गोवा रस्त्याचा उल्लेखसुद्धा नाही, साधा उल्लेखसुद्धा नाही. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांचंच या अर्थसंकल्पावर पुरेपूर वर्चस्व आहे. दोन छोटे प्रश्न. देवेंद्र फडणवीसांचं अर्थसंकल्पाचं वाचन आणि भास्कर जाधव नेहमी स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात, यातली आवडलेली आणि न आवडलेली योजना? असं आहे की देवेंद्र फडणवीसांनी यावेळेला आवडलेली गोष्ट म्हणजे एक की सुधीरभाऊ मुनगंटीवार, शेरो शायरी, वेगवेगळ्या संतांचे अभंग आणि तो कंटाळवाणा व्हायचा. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा म्हणजे अर्थसंकल्पाचं वाचन कंटाळवाणं व्हायचं, परंतु देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा संत तुकाराम महाराजांचे अभंग अनेक उल्लेखित केले, पण त्यातला एकच दोहा किंवा एकच ओळ वाचायची आणि ती जोडायची. असं करून त्यांनी जास्तीत जास्त जो लिहिलेला अर्थसंकल्प होता तो वाचण्यावर भर दिला. आणि देवेंद्र फडणवीसांचं मला एकच आवडलं नाही, ते म्हणजे राज्याचं एकूण उत्पन्न किती होणार आहे, त्यातला खर्च किती होणार आहे, उत्पन्नाचे मार्ग कोणकोणते आहेत आणि खर्च कोणत्या मार्गाने होणार आहे हे पूर्णपणे लपवलं, हे मला आवडलं नाही. धन्यवाद सर. कॅमेरामन सचिन सावंतसह मी हर्षदा परब मुंबई तकसाठी.